नमस्कार, आरके किचन रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघायची आहे ज्वारीच्या पिठापासून अगदी झटपट तयार होणारी तसेच अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट अशी चकली। फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये 1 किलोभराची चकली तयार होते इतकी सोपी पद्धत आहे ही चकली बनवण्यासाठी। हे ज्वारीचं पीठ उकडून घेण्याची वगैरे काही गरज नाही। एका सोप्या पद्धतीनं ही चकली कशी बनवायची ते दाखवते। अगदी छान हलकी फुलकी आणि कुरकुरीत चविष्ट ही चकली तयार होते। तर चला बघूया ही चकली कशी बनवायची ते। ही चकली बनवण्यासाठी इथं एका परातीमध्ये मी एक मोठी वाटी भरून पीठ घेतलेलं आहे। मोठी वाटी म्हणजे साधारण 250 ग्रॅम पीठ आहे। फक्त ज्वारीचं पीठ आहे जे आपण भाकरी बनवण्यासाठी वापरतो तेच ज्वारीचं पीठ आहे। हे पीठ मी छान असं चाळून घेते। यामधला चोथा बाजूला काढून टाकायचा आहे। आता जितकं पीठ होतं तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी खळखळून उकळून घ्यायचं आहे आपल्याला। मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत या पिठामध्ये 1/2 चमचा हळद, 2 चमचे पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ, लाल तिखट 2 चमचे मी घालून घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये मसाले तुमच्या आवडीनुसार चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याबरोबर साधं नॉर्मल तेल या छोट्या चमच्याने 2 चमचे मी घेतलेलं आहे। आता हे उकळलेलं पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला पाणी गरम असल्यामुळं चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालायचं आहे। आपण जितकं पाणी उकळायला ठेवलं होतं तितकं सगळं पाणी यामध्ये थोडं थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं थंड झालं की हाताने हे सगळं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आपण उकळून घेतलेलं पाणी हे पीठ मळण्यासाठी पुरेसं होतं। जर गरज वाटली तर तुम्ही दुसरं पाणीसुद्धा वापरू शकता आणि छान असा याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या अगदी फटाफट तयार होतात, अगदी झटपट तयार होतात। यामध्ये दुसरी कोणतीही पिठं ॲड करण्याची गरज नाही। तांदळाचं पीठ तर अजिबात यामध्ये वापरायची गरज नाही। फक्त ज्वारीच्या पिठाच्या अगदी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात आणि या पिठाच्या चकल्या मऊ देखील पडणार नाहीत। तर आता इथं आपलं पीठ मळून तयार झालं आणि मी हा साचा घेतलेला आहे। या साच्याला मी तेल न लावता पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि चकली पाडण्यासाठी या प्लेटा घेतलेल्या आहेत। या प्लेटावरती मी ही चकली पाडून घेणार आहे। तर आता आपण तयार करून घेतलेलं पीठ जितकं बसेल तितकं या साच्यामध्ये घालून घ्यायचं। हव्या त्या आकारामध्ये या चकल्या तयार करून घ्यायच्या। या प्रकारे या प्लेटांवरती ही चकली पाडून घेतल्यामुळं आपल्याला ते तेलामध्ये सोडण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी पडते। अगदी सहज तेलामध्ये सोडता येते। कोणत्याही टेन्शन विना ही चकली बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा ही चकली बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते। जेव्हा आपण गव्हाच्या पिठाची वगैरे चकली बनवतो तेव्हा ते पीठ उकडून घेतलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी हे ज्वारीचं पीठ देखील उकडून घेतलं जातं। पण या प्रकारे ही चकली बनवली तर पीठ उकडून घेण्याची गरज नाही। तर इथं या आपल्या चकल्या तयार झाल्या आणि आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे। या चकल्या आपण या तेलामध्ये तळून घेऊया। सुरुवातीला पिठाचा एक छोटासा गोळा टाकून बघायचा। तो अगदी पटकन वरती आला की आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे असं समजावं आणि त्यामध्ये आपल्या या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या। एकावेळी तेलामध्ये जितक्या चकल्या येतील तितक्या आपण भाजून घ्यायच्या, तळून घ्यायच्या। आपण मोठ्या चकल्या बनवलेल्या आहेत त्यामुळं मी 1 किंवा 2 या प्रकारे या चकल्या तळून घेते। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच तिला झाऱ्या लावायचा नाहीतर चकली तुटू शकते। 1 मिनिटभर तेलामध्ये तिला चांगलं तळू द्यायचं आणि नंतर झाऱ्याने तिला उलथवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी छान रंग येईपर्यंत, तेलामधले बुडबुडे कमी होईपर्यंत ही चकली तळून घ्यायची। या चकल्या कितीही भाजल्या कितीही तळल्या तरी अगदी लालसर कलर येणार नाही। तर तेलामधले बुडबुडे थोडेसे कमी झाले की समजावं चकली आपली तयार आहे आणि ही चकली आपली तयार झाली। या प्रकारे मी बाकीच्या आपल्या सगळ्या चकल्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या चकल्या आपल्या तळून झाल्या।
बाजूला काढून घेते आणि त्यानंतर दाखवते आपल्या चकल्या कशा तयार झाल्या ते। इथं बघू शकता आपल्या मस्त चकल्या तयार झालेल्या आहेत। रंग देखील अगदी छान सुरेख असा आलेला आहे। अगदी कुरकुरीत खुसखुशीत ही चकल्या तयार होतात। भाजणीच्या चकल्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा भाजणीमध्ये अगदी थोडा जरी फरक झाला तरी चकल्या बिघडू शकतात, पण ही सगळ्यात सोपी आणि छान पद्धत आहे चकली बनवण्याची। तुम्ही देखील यावेळी नक्की या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनवून बघा, अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत होतात। कितीही वेळ झालं तरी या चकल्या अजिबात मऊ पडणार नाहीत, आहेत तशा कुरकुरीत राहतात, चवीला देखील तितक्याच छान मस्त लागतात या चकल्या। या अगदी सोप्या प्रकारच्या चकल्या बनवण्याची पद्धत आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करून सांगा या चकल्या कशा वाटल्या ते। थँक्यू।